स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही लोकराज्य या मासिकातील डिक्टेशन घेणार आहोत आणि याची गती 90 ते 100 दरम्यान असेल आणि दिलेल्या डिक्टेशनचा फोटो आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे। बी रेडी स्टार्ट। कातकरी माडिया गोंड समाजाला शासनाच्या विविध योजनातून रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यांच्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे। या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन तसेच स्थलांतर थांबवून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत। आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून गावपाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार आहेत। आदिवासी भागातील गाव वाडे वस्त्यांवर आरोग्य पाणी वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे। परिच्छेद शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेताना सर्व विद्यार्थ्यांची 100% वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा तपासणी अहवाल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तातडीचे आजारपण व औषधोपचारासाठी उपयोग होऊ शकेल। तपासणीसाठी कंत्राटी पद्धतीने मुलींसाठी महिला डॉक्टरांची तर मुलांसाठी पुरुष डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे। परिच्छेद आदिवासी समुदायांच्या लोकांचे प्रश्न कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांच्यासाठी लागू असलेल्या योजना मिळालेले लाभ लाभापासून वंचित राहिल्याची कारणे होणारे स्थलांतर त्याची कारणे यासाठीचे सर्वेक्षण प्रत्येक वाड्यापाड्यात करण्यात येणार आहे। त्यात आधार बँक खाते जात प्रमाणपत्र मतदार ओळखपत्र जमीन आणि शिक्षण यांसारख्या बाबींचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे। आदिवासी भागात कुपोषणासारखी समस्या कायमच भेडसावत असते। अशा वेळी ज्या योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे। परिच्छेद आदिवासी आश्रम शाळांमधील शिक्षणाचा व सुविधांचा दर्जा अधिक सक्षम करण्यासाठी तेथील विद्यार्थी क्षमता वाढवून विद्यार्थ्यांच्या 100% उपस्थितीवर भर देण्यात येणार आहे। आदिवासी भागातील विखुरलेल्या वाड्यावस्त्यांचे भौगोलिक स्वरूप लक्षात घेऊन प्रत्येक तालुका स्तरावर एक अथवा 2 सेंट्रल किचनची संकल्पना राबवल्यास अधिक सोयीचे ठरेल। परिच्छेद आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये या आश्रमशाळांची महत्त्वाची भूमिका असून आश्रमशाळांचे योगदानही उल्लेखनीय आहे। बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये आमूलाग्र बदल केले जात आहेत। पुढील वर्षापासून आश्रमशाळेत पहिलीपासून CBSE अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। स्टॉप। अशाच प्रकारच्या विविध डिक्टेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।